नमस्कार मंडळी, सरोज वॉर्डमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. मी सरोज. आज आपण पाहणार आहोत साबुदाणा वडे. साबुदाणा वडे बनवण्यासाठी अगदी टम्म फुगलेले, छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे साबुदाणा वडे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आहे ते आता आपण पाहणार आहोत. चला तर मग, काय काय साहित्य लागतं आहे ते आपण पाहूया. साबुदाणा वडे बनवण्यासाठी मी एक वाटी भरून साबुदाणा रात्री भिजत घातलेला आहे. तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुवून अगदी 1 ते 2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण त्यात सफिशियंट असं पाणी ठेवून आपण रात्रभर साबुदाणा भिजत घालून ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण तो साबुदाण्याचे वडे करायला घेणार आहोत. जर तुम्हाला करायचे असेल तर 3 ते 4 तास भिजवला साबुदाणा तरी चालणार आहे. त्या साबुदाणे वड्यासाठी आपण 4 ते 5 बटाटे प्रेशर कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत आणि ते 2 ते 3 तास आधीच करून ठेवायचे आहे. जर इन्स्टंट तुम्ही जर ते बटाटे केले तर ते वडे जरा थोडे चिकट होतात. आणि आपण आता त्यासाठी शेंगदाणे भाजून घेणार आहोत. वड्यांमध्ये टाकण्यासाठी आपल्याला शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजून झाले की मिक्सरमधून अशी भरड काढायची आहे. एकदम बारीक पावडर आपल्याला शेंगदाण्याची करायची नाही आहे. मी दाखवल्याप्रमाणे भरड काढायची आहे. आणि वड्यांमध्ये टाकण्यासाठी आपल्याला जिरं, 8-10 हिरव्या मिरच्या आणि मीठ लागणार आहे. आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवरती. आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकून घेणार आहोत. मीठ, जिरं आणि हिरव्या 8 ते 10 मिरच्या आपण घेतलेल्या आहे. आधी जिरं आणि मीठ आपण टाकून घेणार आहोत आणि ज्या मिरच्या आहेत त्या खूप मोठ्या असल्याकारणाने आपण तोडून त्या टाकणार आहे. आपण जर मिक्सरच्या भांड्यात तशाच टाकल्या तर त्या नीट बारीक होणार नाही, म्हणून आपण तोडून टाकलेल्या आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आणि जे बॉईल झालेले बटाटे आहे ते आता आपण सोलून घ्यायचे आहे. 3 ते 4 आपल्याला बटाटे घ्यायचे, ते पण मी मीडियम साईजचे घेतलेले आहे. ते आता आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. खिसणीच्या साह्याने मी आता ते खिसून घेणार आहे. तुम्ही मॅश केले तरी चालणार आहे, आणि पण मॅश केले तर ते एकदम चिकट होतात, त्यामुळे मी खिसणीने खिसून घेणार आहे. आणि खिसून झाल्यानंतर आता आपण साबुदाणा बघूया. साबुदाणा छान भिजलेला आहे, तो त्या बटाट्याच्या खिसमध्ये आपण एकत्र करणार आहोत. त्यानंतर एक वाटी भरून आपण शेंगदाण्याची भरड त्यात घालत आहोत. आणि आपण हिरव्या मिरच्यांचा जो खरडा बनवून घेतलेला आहे तो आपण यात टाकून घेणार आहोत. थोडंसं आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत. उपवासाला जिरं चालतं, त्यामुळे आपण जिरं टाकलेलं आहे. कोथिंबीर छान धुवून बारीक कापून ठेवलेली आहे, ती आपण त्यामध्ये टाकणार आहोत. थोडंसं आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आणि चवीनुसार थोडीशी साखरसुद्धा आपल्याला यात घालायची आहे. हे पहा, मी साखर घालत आहे. आणि साखर घालून झाल्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने छान एकत्र करून घ्यायचे आहेत. एकत्र अशा इतपत करायचे आहे. आपण जशी कणिक मळतो त्याप्रमाणे आपण हे बनवून घ्यायचं आहे. यात अजिबात पाणी घालायचं नाही आहे. यात जर आपण पाणी घातलं आणि तळायला टाकलं तर कदाचित वडे तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे बटाट्याचा जो ओलसरपणा असतो त्यामध्येच आपल्याला या टिक्की बनवून घ्यायची आहे. तुम्हाला अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आहे. वडे बनवून 4 ते 5 मिनटं बाजूला आपण ठेवून देणार आहोत. अशा पद्धतीने या सर्व मिश्रणाचे आपण गोळे बनवून घेतलेले आहे. थोडक्यात आपण त्याला वड्यांचा शेप देऊन घेतलेला आहे. आणि वडे बनवताना एकदम पातळ नको आणि एकदम जाडही नको, मीडियम साईजचे आपल्याला वडे बनवायचे आहे. हे पहा, वड्यांना असा आकार द्यायचा आहे. आणि त्याच्या ज्या कडा आहे त्या गोलाकार होण्यासाठी आपण हाताने असे गोल वळून घेणार आहोत. हाताला थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात लावा, म्हणजे हाताला साबुदाणा चिकटणार नाही. आणि एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल जास्त गरमसुद्धा नको आणि एकदम गारसुद्धा नको, मीडियम असं तेल ठेवायचं आहे. आणि मंद आचेवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे. अगदी गुलाबी रंगावरती होतील अशा पद्धतीने मंद गॅसवर आपण छान त्यांना रंग येईल इतपत आपण तळून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने चाळणीने तळणीने आपण काय करायचं आहे, त्यांची साईड पलटवायची आहे आणि त्यांना रंग येईल इतपत आपण मंद गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही आहे, कारण गॅस जर आपण मोठा ठेवला तर काय होणार आहे, ते वडे वरतून जळून जातील आणि आतून ते कच्चे राहतील. त्यामुळे आतला देखील साबुदाणा शिजला पाहिजे,
या उद्देशाने आपण गॅस एकदम सिम ठेवायचा आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये वडे छान खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. हे पहा, अगदी टम्म फुगलेले आहे वडे. आणि अशा पद्धतीने आपण आता हे वडे काढून घेणार आहोत. तळून झालेले आहेत पहा वडे आपले. आणि आपण जिथे हिरवी मिरचीची जी भरड टाकलेली आहे त्याऐवजी तुम्ही लाल तिखटाचे केले तरी चालणार आहे. हिरवी मिरचीचे अत्यंत सुंदर होतात, त्यामुळे मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकून आता आपण हे वडे बनवलेले आहे. अगदी कुरकुरीत आणि खस्ता असे वडे तयार आहे. हे पहा, अगदी दोन्ही साईडने खूप सुंदर असे भाजले गेलेले आहेत, ते तळले गेलेले आहेत सॉरी, आणि छान ते दिसत आहे. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये ते सर्व करणार आहोत, त्यामुळे आता सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व केलेले आहे. हे पहा, दह्याबरोबर किंवा उपासाला चालणाऱ्या चटणीबरोबर आपण हे सर्व करू शकतो. सरोज वर्ल्डवर जर तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझं चॅनल पाहत असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सरोज वडला सबस्क्राईब करा. ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल धन्यवाद.